स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली दिलेल्या या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि त्यापुढील येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी। टॅक्स असिस्टंटच्या मुख्य परीक्षेत विचारलेला MPSC ने महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा स्वरूपाचे प्रश्न वारंवार रिपीट होतात, फक्त संख्या बदललेल्या असतात, नावं बदलले असतात, पण स्वरूप मात्र तेच असतं। कुठल्याही नोकर भरतीमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न आले तर तुमचं उत्तर चुकू नये, अचूक उत्तर यावं आणि तुम्हाला भरपूर मार्क्स मिळावे, हाच आमचा उद्देश आहे। प्रश्न असा आहे, 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील। या ठिकाणी व्यक्तींची संख्या दिलेली आहे सुरुवातीला, ते रोज 9 तास काम करतात आणि 69 दिवस काम करतात। तर सुरुवातीच्या 7 व्यक्तींचं एकूण काम काढायचं आहे तुम्हाला, मग त्याला 7 × 9 × 64 याला भागिले 6 × 7 असं केलं तर तुम्हाला ही दिवसाची संख्या मिळेल। मग हा भागाकार करत असताना हे 7 × 7 हे 7 × 7 कटले, त्यानंतर आपण याला 3 ने भाग देऊ, 3 × 6 आणि 3 × 9 ह्या 64 ला भाग द्यायचा, 2 × 1 2 × 6 2 × 4 उत्तर येतं 3 × 32 3 × 32। मग 32 ला जर 3 ने गुणलं, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9 उत्तर येतं 96 दिवस, म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे 1।